हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर ठीक आहे मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर चॅनलचं नाव आहे मराठी ॲस्पायरंट मराठी ॲस्पायरंट मित्रांनो या चॅनलवर जी आपली बुद्धिमत्ताची सिरीज चालू आहे मोफत बुद्धिमत्ताची सिरीज केलं चालू आहे मोफत बुद्धिमत्ता त्यामधील हे अकरावं लेक्चर आहे ठीक आहे मुफत बुद्धिमत्ता यामधील लेक्चर अकरावा आहे ठीक आहे लेक्चर अकरा अकरावा याच्यामध्ये आपण काय शिकणार आहोत लयबद्ध अक्षर मालिका लयबद्ध अक्षर मला ठीक आहे हे चॅप्टर शिकणार आहोत ओके चला आता मित्रांनो तुम्हाला मी बुद्धिमत्ता हे यूट्यूबर फ्री यूटूबर हॉय ओ यू यूट्यूबर फ्री देत आहे याच्यामध्ये दे, तुम्हा तुमचे एकूण बावीस टॉपिक्स असतील बावीस टॉपिक्स असतील आणि जवळपास सत्तरच्या आसपास तुमचे लेक्चर्स असतील ओके सत्तरच्या आसपास तुमचे लेक्चर्स असतील रोज लेक्चर सात एमला तुम्हाला मिळत आहे डेली सात एमला तुम्हाला हे लेक्चर्स मिळत आहे ओके सोबतच तुम्ही याला पॅरल तुम्ही गणिताची तयारी करू शकता माझ्याकडून गणिताची तयारी करू शकता माझ्याकडून हे तुम्हाला माझ्या ॲपवर भेटेल ठीक आहे माझ्या ॲपवर भे भेटल काही नाममात्र फी फीज तुमच्याकडून आकारली जाईल अतिशय अफोर्डेबल प्राईज होईल तुम प्राईजमध्ये गणिताचे क्लास मी तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो ठीक आहे रिझनिंग बुद्धिमत्ता तुमच्यासाठी फ्रीमध्ये मी यूट्यूबवर प्रोवाईड करतो हे गणित <coughs> अतिशय नाममात्र फी फीजमध्ये तुम्हाला माझ्या ॲपवर मिळतील ओके चला याच्यामध्ये मी तुम्हाला काय काय शिकवतो एकूण फोर्टी टॉपिक्स आहे टॉपिक्स फोर्टी आहे त्याच्यावर वन थर्टी एट लेक्चर्स अपलोड झाले आहे ठीक आहे वन थर्टी एट लेक्चर्स अपलोड झालेले आहे आणि हां गणितामध्ये मित्रांनो एका एका पॉईंटवर एका एका टाईपवर मी जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न प्रयत्न केला आहे केला आहे तुम्हाला माहित आहे मी ऑलरेडी तीन एक्झाम क्रॅक केले आहे तीन एक्झाम क्रॅक केल्यामुळे मला गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये चांगलं नॉलेज आहे सम आपल्या तलाठी भरती पोस्टमन एम टी एस आणि या लेवलच्या अदर एक्झाम एक्झामचं ओके एस एस सी एम टी एस वगैरे इत्यादी लेवलचं चा मला चांगलं नॉलेज आहे गणित आणि बुद्धिमत्ता दोन्हीमध्ये मी तलाठी भरती दोन हजार तलाठी भरती दोन हजार एक दोन हजार एकोणीस आणि तलाठी भरती दोन हजार तेवीस या दोन्ही पण एक्झाममध्ये पन्नासपैकी पन्नास पैकीच्या पैकी मार्क्स घेतले होते गणित बुद्धिमत्तामध्ये मा ठीक आहे इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे तुमची आणि मी पोस्टमन एम टी एस आणि मेलगार्ड या तीन एक्झाम आतापर्यंत क्रॅक केले आहे आणि हां गणिताच्या बॅचचं असं एक पोस्टर आहे आपलं गणिताच्या बॅचचं नाव आहे आउट ऑफ मॅथ्स बाय प्रवीण निकुरे आउट ऑफ मॅथ्स बाय प्रवीण निकुरे आऊट ऑफ मॅथ्स बाय प्रवीण निकुरे हे माझे तीन रिझल्ट आहे पोस्टमनमध्ये शंभरपैकी नव्वद भेटले होते एम टी एसमध्ये पैकी अठ्ठ्याऐंशी भेटले होते मला आणि तलाठी दोन हजार एकोणीसमध्ये पैकी एकशे चौऱ्याहत्तर ठीक आहे वन सेवन्टी फोर भेटले होते एक दोनशे पैकी हे तिन्ही माझे रिजल्ट आले होते हा रिजल्ट नाही आला तलाटीवरती दोन हजार तेवीसचा रिजल्ट नाही आला त्यामध्ये मला वन सेवन्टी थ्री वन सेवन्टी थ्री आउट ऑफ दोनशे भेटले होते ओके चला गणिताच्या बॅचमध्ये तुम्हाला एवढे टॉपिक कवर करून दिला जाईल दिला जाईल म्हणण्यापेक्षा कंप्लीट करून दिले सर्वच्या सर्व लेक्चर्स अपलोड झाले आहे एक एकूण एकशे अडतीसच्या एकशे अडतीस पण पूर्ण लेक्चर मी माझ्या ॲपवर मी अपलोड केले आहे ठीक आहे हे वीस चॅप्टर्स आणि हे वीस चॅप्टर्स असे एकूण तुमच्या गणितामध्ये तुम्हाला चाळीस टॉपिक्स मिळेल आणि हे चालू आहे आपलं बुद्धिमत्ता आता बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला किती टॅप किती चॅप्टर मिळेल तर बावीस चॅप्टर मिळेल बावीस टॉपिक्स मिळेल ओके चला लयबद्ध अक्षर मालिका थोडं आपण आधी बेसिक पाहून घेऊ आणि त्यानंतर प्रॅक्टिस क्वेश्चनला सुरुवात करू लयबद्ध अक्षर मालिका म्हणजे कशी असते सोप्या भाषेमध्ये हेच असते दुसरं काही नाही अशी असते एकदम कशी ए बी सी ए बी सी ए बी सी ए बी सी सी ओके अशी एक लयबद्ध मालिका असते आता लयबद्ध याला का म्हणते कारण की एक लय तयार होतो एक लय तयार होते एक कंटिन्युटी तयार होत आहे का एबीसी 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 प्रश्न तुम्हाला कसा विचारते क्वेश्चन कसा विचारते तुम्हाला ते सांगतो काही नाही सिरीज अशीच राहते फक्त एखादी लिटर इथलं का काढण एखादी लिटर इथला गॅप गॅप देईन इथं इथला एखादी लिटर गॅप देईन दोन लिटर गॅप दिली तिथे आणि इथला एखादी लिटर काढून टाकन बस आता सॉल्व करा ओके बस अशा वेळेस अशा वेळेस तुम्हाला काय करायचं पहिले लेटर मोजून घ्यायचं तुमचं इथं गॅप आहे इथं गॅप आहे इथं एक गॅप आहे इथं एक गॅप आहे हो दोन गॅप आणि इथं असे गॅप आहे असे गॅप जर दिसन तेव्हा लयबद्ध अक्षर मालिकेमध्ये पहिले सगळ्यांची बेरीज करा सगळे लेटर किती आहेत ते, ते मोजून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा एकूण सोळा लेक्चर आहे ठीक आहे नाही नाही इथे गॅप नाही इथे घ्याप नाही ठीक आहे चला पंधरा लेक्चर झाले मग एकूण पंधरा ले पंधरा सॉरी पंधरा काय आहे तर पंधरा लेटर्स आहे तुम्हाला लेटर्स आणि लेट लेटर्स प्लस रिकाम जाग्या दोन्ही पण मोजायचे आहे एकूण पंधरा आहे ना प्लस पंधराला दोन न भाग जाते का पा नाही ना मग तीननं भाग द्या तीननं भाग द्या चला एक दोन तीन तीननं भाग दिले तर तीन पाहिजे पंधरा आपले पाच हिस्से तयार होते ठीक आहे तीननं भाग जाते म्हणून तीन तीन पाठ करा एक दोन तिसरा पा तीन लिटर एक दोन तीन लिटर एक दोन तीन लिटर एक दोन तीन लिटर आणि एक दोन तीन लिटर ओके okay? असे त्याचे हिस्से पाडा किंवा एक ग्रुप ग्रुप पाडा तीन तीनचे ग्रुप होते तीन तीनचे पाडा त्यामध्ये काही कनेक्टिक याच्यामध्ये काही एखादी लय दिसते का पा तुम्हाला दिसतंय ए पहिल्या ठिकाणी ए आहे इथं ए आहे पहिल्या ठिकाणी ऑब्वियसली इथं पण मग पहिल्या ठिकाणी ए असायला पाहिजे इथं पण पहिल्या ठिकाणी ए असायला पाहिजे आणि इथं तर ए ए आहेच ओके बघा जास्तीत जास्त ठिकाणी पहिल्या ठिकाणी फर्स्ट लेटर ए आहे ना म्हणून जिथं जिथं फर्स्ट रिकाम जागा आहे ना तिथे तिथं ए द्या ओके आता शेवटची रिकाम जागा शेवटची पा लास्ट लेटर तीनपैकी शेवटचं लेटर इथं सी आहे इथं पण सी आहे इथं पण सी आहे इथं पण सी आहे ऑबियसली इथं पण तुमची सी अस असायला पाहिजे ओके चला आतापर्यंत तुम्ही हे एक ए शोधला इथला ए शोधला आणि इथला सी शोधला तुमचं इथलं लेटर बाकी आहे इथ इथलं आणि इथलं बाकी आहे ओके चला हे पहिले ए वर लिहून टाकतो हा ए वर लिहून टाकतो हा सीवर लिहून टाकतो ठीक आहे फक्त तुमचं इथलं आणि इथलं बाकी आहे तर नेमकं शोधा मित्रांनो प्रत्येक ठिकाणी मधामध्ये इथं गॅप आहे इथं बी लेटर आहे इथं बी आहे इथं बी आहे इथं गॅप आहे बघा जास्तीत जास्त ठिकाणी मधात बी आहे ना म्हणून डोळे लावून द्या मधामध्ये बी ठीक आहे तुमचा आन्सर काय तर सिरीज कशी ए बी सी ए बी सी ए बी सी ए बी सी आणि ए बी सी ही सिरीज आहे मग तुमचा आन्सर कोणतो मित्रांनो आन्सर तुमचा जे जे तुम्ही गॅप भरले होते ज्या ज्या रिकामी जागा भरल्या होत्या ते ते तुमचा आन्सर आहे ठीक आहे चला कोणता आन्सर आहे बी ए ए बी सी बी ए ए बी सी चला हे तुमचा आन्सर आहे ओके चला काय पाहतो आपण हे सिरीज पाहत सिरीज पाहतं किंवा मालिका पाहतं तुम्हाला मी शिकवलं होतं मालिका मालिका किंवा सिरीज सिरीज किंवा त्याला श्रेणी म्हणतात श्रेणी म्हणतात ओके याचे किती चार पाच पार्ट सांगितले होते पहिल्या पहिल्या ठिकाणी येते अक्षरमालिका अक्षरमालिका ओके सेकंड येते अंक मालिका ठीक आहे पहिला दुसरा नंतर येते अंक अक्षर मालिका अंक अक्षर मालिका ओके नंतर फोर्थ येते लयबद्ध मालिका लयबद्ध अक्षरमाला ठीक आहे चल तुमचं मी हे कंप्लीट करून दिलं याच्यावर तुमचे तीन लेक्चर झाले अंक मालिका हे कंप्लीट केलं याच्यावर चार लेक्चर झाले लेक्चर झाले अंक अक्षर मालिका हे पण कंप्लीट केलं याच्यावर याच्यावर तुमचे तीन लेक्चर झाले ओके अक्ष अक्षर मालिकावर तुमचे तीन लेक्चर झाले अंक मालिकेवर चार लेक्चर झाले अंक अंक अक्षर मालिक तीन लेक्चर झाले ओके आता बाकी कोणतं आपलं हे लय लयबद्ध अक्षरमाला ओके आणि हेच चॅप्टर चालू आहे आता लयबद्ध अक्षरमाला एकदम काही मोठं चॅप्टर नाही छोटं शाब्दर आहे एक एक एका लेक्चरमध्ये कम्प्लीट होऊन जाते ओके एका लेक्चरमध्ये होऊन जाते चला आता लयबद्ध अक्षरमाला नेमक्या कोणकोणत्या प्रकारच्या माला असतात त्याचे प्रकार कोणकोणते कशा कशा प्रकारच्या सिरीज असतात ते तुमच्यासोबत मी डिस्कस करतो काही पॉईंट्स काढले मी ते काढून घ्या पॉईंट्स म्हणण्यापेक्षा सळसळ या यामध्ये कोणकोणत्या मालिका तयार होते कशा कशा प्रकारच्या मालिका तयार होते त्या सगळ्या तुमच्यासोबत मी मालिका शेअर करतो डायरेक्टली ठीक आहे चला पहिलं आहे ए बी सी ए बी सी ए बी सी ए बी सी ठीक आहे जे की झालं आहे तुमचं नंतर ए बी सी डी 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 ठीक आहे या प्रकारची मालिका असते तीन तीन याची ग्रुपची मालिका चार चाराची ग्रुपची मालिका त्यानंतर ए बी बी सी ए बी बी सी ए बी बी सी ए बी बी सी ओके चला बघा मित्रांनो आता अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला पुस्तकामध्ये मिळणार नाही कारण की पुस्तकाची एक पुस्तकाची स्वतःची एक लिमिट राहते लिमिटेशन्स राहते त्यामुळे क्लासेसवर तुम्ही फोकस करा ओके नंतर आहे ए बी सी डी एम एन ओ पी चला ए बी सी डी एम एन ओ पी पुन्हा ए बी सी डी एम एन ओ पी ओके एबीसीडी सी डी आणि ए बी सी डीची ही एक सिरीज झाली मधात एम एन ओ पी एम एन ओ पी ही सिरीज तयार झाली ओके नंतर घ्या सहा नंबर एबीसीडी ए बी सी डी ए बी सी डी ए बी ए बी सी डी ए बी सी डी ए बी सी डी आणि ए बी ओके अशी पण एक मालिका तयार होते का सुरुवातीला तर एबीसीडी 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 राहील परंतु शेवटचं जे शेवटचा जो ग्रुप आहे तो पूर्ण राहील नाही राहील अपूर्ण राहील ओके याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे का चार चार एक बारा चौदा लिटर आहे ओके चौदा लिटर आहे बारा नाही किंवा सोळा नाही असे नसणार तुमचे शेवटचा ग्रुप अपूर्ण असणारी पण मालिका तुमची येते चार पाच सहा नंबर हो याच्यामध्ये मित्रांनो चारचा ली आहे ना आणखी तीन तीन लिटरची पण मालिका असते ते तर लिहत नाही मी पुन्हा ए ए बी बी सी सी ए ए बी बी सी सी ए ए बी बी सी सी ओके सात ए ए बी 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 सी 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 डी 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 ई या अशा प्रकारची पण मालिका असते नोट करून घ्या अशा प्रकारच्या मालिका तुम्हाला लक्षात ठेवायच्या ए ए बी सी ए ए -बी -सी। ए ए बी -सी। ए -ए बी सी एसी तरी एखादी लेटर तुमचं कॅपिटल लेटर राहील अशा प्रकारच्या मालिका असते ओके चला इथे आपली आपण कशा कशा प्रकारच्या मालिका तयार होते ते बघितलं आता ऍक्च्युअलमध्ये प्रॅक्टिस क्वेश्चनला सुरुवात करू ओके क्वेश्चन नंबर वन क्रम पूर्ण करा पहिले लेटर मोजून घ्या एक दोन तीन रेड न घेतो ठीक आहे पहिले लेटर मोजून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकूण वीस लेटर आहे वीस लेटर आहे वीसला भागा दोननं भागू शकता की मी चारनं भागतो कारण की ग्रुप कमी एकदम जास्त पण नाही झाले पाहिजे एकदम कमी पण नाही कम झाले पाहिजे चारनं भाग जाते मग चार चारचे ग्रुप पण एक दोन तीन चार ग्रुप झाला एक दोन तीन चार ग्रुप झाले एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार ओके दिसत आहे तुम्हाला इथं काहीतरी दिसत आहे काहीतरी इथे सी 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 आहे ए दिसत आहे मग ठीक आहे मग चार चारचे ग्रुप आपले काम पडत नाही सी 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 ए ठीक आहे मग आता मग दोन दोनचा ग्रुप पाडा पहिला दोनचा पाडला दोनचा पाडला दोनचा पाडला दोनचा पाडला दोनचा पाडला दोनचा पाडला दोनचा ग्रुप दोनचा ग्रुप आणि दोनचा ग्रुप ओके आता कुठं कुठं काय काय सेम दिसत आहे पाहून घ्यायचं हा ग्रुप सी सीचा सी सीचा हा ग्रुप ए एचा होऊ शकतो सी सीचा दिसत आहे तुम्हाला ठीक आहे इथे पण मग दोनचा दोन दोन मध्ये काही रूल लागत नाही मग तीन तीनचा पाडून पाहता पा वीस लिटर आहे किंवा एखादी लिटर ठेवून पाच एखादी ठेवून ठेवून जम जमतात एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पांच एक मिनट एक मिनट अस पा दोन सी तीन व्य सी चार व्य सी ओके दिस्त दो सी चार व्य सी तो ए चलो ए ए सी सी ए, -ए -सी, दो सी दोन वेस सी तीन वेस सी चार वेळेस सी तसंच इथं चार वेळेस ए येऊ शकते तीन वेळेस ए येऊ शकते दोन वेळेस ए येऊ शकते एक वेळेस ए येऊ शकते ठीक आहे आणि मग सुरवातीला काय येऊ शकते एक उरलेला कोण मग सी पा सी ए ए ए अशा प्रकारची पण मालिका तुमची तयार होते काय म्हटलं मी सी ए बघा मालिका कशी तयार झाली पा सांगतो दोन वेळेस सी नंतर दोन वेळेस ए तीन वेळेस सी नंतर तीन वेळेस ए चार वेळेस सी नंतर चार वेळेस ए ठीक आहे अशी झाली तयार त्या मालिका तुमची एकूण वीस लेटर आहे तुम्हाला मी सांगितलं होतं एक गोष्ट सांगितली होती काय सांगितली होती आठवते का <coughs> <coughs> गरजेचं नाही की मालिका जेवढे तुम्हाला लेटर दिले आहे ते तेवढे पूर्णच्या पूर्ण ग्रुप पूर्ण असतील ओके बघा पहिला ग्रुप दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा थांबा एक मिनटं पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा ओके एवढे एक दोन तीन चार पाच एवढे ग्रुप जर तुम्हाला दिले असेल तर गरजेचं नाही की प्रत्येक ग्रुप पूर्ण असेल एखादी ग्रुप तुमचं अपूर्ण पण राहू शकते हे तुमच्यासोबत मी डिस्कस केलं होतं आणि तोच हा ग्रुप आहे तुमची सिरीज कशी होते ते सांगतो डबल सी डबल ए ट्रिपल सी ट्रिपल ए चारवे सी चार वेळेस ए ओके चला इथून गॅप पडा 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 आणि सुरुवातीला काय तुमचं सी आहे ना इकडे आधी ए करा डबल डबल सी डबल ए डबल सी ट्रिपल सी ट्रिपल ए थांबा सिंगल सी सिंगल ए एक सी एक असं आहे ते एक सी ए दोन सी दोन दी डबल सी डबल ए ट्रिपल सी ट्रिपल ए चौबल सी चौबल ए मै तुम्हारा सुर सी हो सी ए ए ए, सी ए ए ए, सी ए ए ए तुम्हारा आंसर है नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक दोन ओके okay? चला सीरीज पूर्ण करा पहले बेरीज करा एक दोन तीन चार पांच सा सात आठ नौ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा आहे ना म्हणजे तीन तीनचे तीनच्या हिशेबाला पाहिलं एक दोन तीन कटले एक दोन तीन कटलं एक दोन तीन एक दोन तीन तीन C, C, A, C, B, तीन तीन ठीक आहे चला सी सुरुवात आहे सी सुरुवात आहे ए सुरुवात आहे ए सुरुवात आहे सी सुरुवात आहे ओके म्हणजे सिरीज काहीतरी चुकत आहे ते पाहून घ्यायचं पहिलं सी सी ए ठीक आहे सी बी हां चला तीनची सिरीज नाही जमली मग पाचची पाहून घ्यायची पाच एक दोन तीन चार एक दोन चार पांच एक दिन चार पांच पांच सीरीज पा क्वेश्चन हार्ड निकले कर भाई सी बी ए सी 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 बी ए सी सी एम सी ए ए सी सी ए ए सी अरे बोलना पुनः मक इथं बी ए बी आहे ए सी सी ए सी ए सी ए सी बी सी सी बी दिसता का इथे सी ए ए सी सी ए ए सी सिरीज बनत नाही थोडं मला इथे चेक करता पुन्हा एक दोन तीनचा एक पडला 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 ठीक आहे चला सी ए सी ए ए ए नाही दोन श्रीज जा का ते चेक करायचं चारची शिरीज पाच एक दोन तीन चारची शिरीज आहे एक दोन तीन चारची शिरीज आहे एक दोन तीन चारची शिरीज आहे शेवटी तिसरं राहू द्या सी बी ए ए बी सी तीन ले अपने कड़े ठीक सी ए ए सी सी ए ए सी ए ए बी सी ए ए बी बी सी सी बी डबल सी डबल ए एपरा डबल सी डबल सी डबल ए डबल ए सी सी ए सी सी ओके ए ए, बी ए ए बी बी सी बी बी तो जे जे सीरीज तुम्हारा है ना तो सीरीज लक्षा ध्यान पाठ करा ओके पा आई रिपीट जे जे सीरीज मैं तुम्हारा सीरीज ते ते आज लक्ष्य पाठ करा ध्यान दया ध्यान ओके okay, चला चलाज uh, है सी सी एरे मीन सर लोग आता अच्छा बीबीसी बी ए ए सी सी ए सी सी

मी हशे हिशे पाडले पाच पाचचे तीन मला इथं ए ए दिसताय आहे इथं ए ए दिसताय आहे ओके याच्यावर मला समजलं का इथं सी सी दिसताय मग इथं पण सी सी असणार सी सी असणार ओके मग काय समजलं मला इथं बी आहे इथं बी आहे याला बी बी आणि बी बी बनू का बी 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 फक्त मधात लेटर लेटर राहिलं मधातलं लेटर राहिलं काय इथं ए आला सी सोबत ए आला इथे बी सोबत सी आला उरला कोणी इथं बी ठीक आहे इथं ए गेल्या मधामध्ये इथं सी गेल्या मधामध्ये उरला कोण मधातला बी ओके चला ही सीचा सी आहे इथं सी आहे मायनस वन ए मायनस वन बी ओ सॉरी सी प्लस वन ए नंतर बी सी ए बी ए बी सी चला जमलं नेक्स्ट तिसरा क्वेश्चन क्रम पूर्ण करा दोनशे दोन ठीक आहे हे सिरीज पहा सिरीज पाहताना पहिलं त्यांचा हे हे मोजून घ्या सर्व अंक किती आहेत ते मोजून घ्या त्यानंतर सॉल्व करायचं ग्रुप पाळायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा आहे म्हणजे हे चार चारचे चार चार ग्रुप पडू शकते एकूण सोळा ले सोळा अंक आहे म्हणजे चार चारचे ग्रुप पडू शकते आणि पाहून घ्यायचे पहिलं एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार चला इत बास है, दिस है थामा थामा, वीश, वीश, आ, का दसता है तो पे एक दो तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन, दो तीन, दो तीन चार चला बघा इथं दोनच सुरुवात आहे शून्य सुरुवात आहे दोन सुरुवात आहे दोन सुरुवात आहे ते म्हणजे कुठेतरी बनत नाही चार चारचा ग्रुप बनत नाही मग पाहून घ्या पहिलं तीन तीनचा बनवून पाहू दोनशे दोन दोनशे दोन इथं पण बनते इथं दोनशे दोन बनत नाही ठीक आहे पाहून घ्या इथं नाही बन मग ठीक आहे पाच पाचचा ग्रुप बनवा एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच एंड शेवटचं एक लिटर व सुरुवात दोन नाही सुरुवात दोन नाही सुरुवात दोन नाही बरोबर आहे ठीक आहे सेकंड अंक झिरो आहे सेकंडला झिरो द्या सेकंडला झिरो आहे तिसऱ्या क्रमांकावर दोन आहे तिसऱ्या क्रमांकावर दोन आहे तिसऱ्या क्रमांकावर दोन आहे ओके चौथ्या क्रमांकावर माहीत नाही चौथ्या क्रमांकावर दोन आहे म्हणजे इथं पण दोन चौथ्या क्रमांकावर दोन आहे पाचव्या क्रमांकावर झिरो आहे इथं पाचवा क्रमांक काहीच नाही म्हणजे झिरो द्या इथं पाचव्या क्रमांकावर झिरो आहे ओके पुन्हा पहिल्या क्रमांकावर दोन आहे इथं चला तुमची सिरीज काय काय बनते वीस बावीस शून्य वीस बावीस शून्य वीस बावीस शून्य आणि शेवटी आहे दोन ओके चला आता शेवटी पण वीस बावीस शून्य आहे बरं पहा वीस बावीस शून्य आहे परंतु त्यांनी काय केलं डोकं लावलं थोडंसं तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी आणि शेवटचा ग्रुप अर्धवट केला ओके शेवटचा ग्रुप अपूर्ण ठेवला तुमचा पाच पाचचे तीन ग्रुप झाले एक सिंगल ग्रुप झाले ठीक आहे एक दोन तीन चार पाच पाच पाचचे तीन ग्रुप झाले आणि तुमचं असं बनलं आन्सर काय आलं तुमचं वीस बावीस शून्य वीस बावीस शून्य वीस बावीस शून्य वीस बावीस शून्य आणि हे दोन आहे त्याला दोन झिरो झिरो दोन तुमचं आन्सर काय दोन झिरो झिरो दोन चल ऑप्शन नंबर टू इज युअर राईट आन्सर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक चार क्रम पूर्ण करा ए बी बी पहिलं मोजून घ्या एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा म्हणजे चार चारचे चार ग्रुप पडा एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार ठीक आहे इथं ना बी न सुरुवात आहे इथं ना बी न सुरुवात आहे इथं ए न सुरुवात आहे म्हणून इथं ए देऊन पाहायचा ओके चला आता इथं ए नंतर बी बी आहे ए नंतर बी बी आहे ओके इथं बी नंतर ए ए बी नंतर ए ए ओके बी ए बी चला दिसत आहे बी ए ए बी बी ए बी जमलं आता बघा शेवटी ए कोटा आहे पाहून घ्या शेवटी चारी पण ठिकाणी ए ए आहे आणि एक दोन सेकंड सेकंड आणि थर्ड कॉनला बी आणि ए कोण आहे सेकंड थर्ड बी ए बी ए कट्टे बी ए आहे ओके चला आता यानंतर लक्षात घ्या यानंतर लक्षात घ्या तुमचं हे मधातला ग्रुप हा ग्रुप तयार झाला हा ग्रुप तयार झाला आहे आणि हा ग्रुप तयार झाला ग्रुप काय काय आहे काय आहे तो बी ए ए बी बी ए ए बी जमला तसंच काहीतरी इथं ग्रुप असेल ना ए बी बी ए होते का ए बी बी ए तुमचा ग्रुप आहे ए बी बी ए त्यानंतर बी ए ए बी त्यानंतर ए बी बी ए त्यानंतर आहे बी ए ए बी ओके चला तुमचा आन्सर काय ते मग ए बी ए बी ए ए ए ए ऑप्शन नंबर दोन इज युअर राईट आन्सर ओके आता तुम्ही एक विचार करत असाल सर इथं आल्यानंतर इथं आल्यानंतर इथं आल्यानंतर इथं शेवटचं अक्षर काहीच नाही आपण याचं पहा हा हा ग्रुप आणि हा ग्रुप एकत्र केला होता ठीक आहे मग हा ग्रुप सेम बनवला होता ठीक आहे ए बी बी आणि ए बी बी आहे इथं पण शेवटचं अक्षर ब्लँक आहे इथं पण शेवटचं अक्षर ब्लँक आहे म्हणजे म्हणजे याचा अर्थ शेवटचं अक्षर काय आहे तेच आपल्याला माहीत नाही म्हणजे रूलच फॉलो फॉलो होत नाही इथं इथं आणि इथं दोन्ही ठिकाणी काहीच दिसत नाही रूल फॉलो होत नाही मग काय अशा ठिक अशा कंडिशनला काय करायचं का इथं काय बी आणि शेवटी बी बी आणि शेवटी बी तसंच इथं ए आणि शेवटी ए ए आणि शेवटी ए ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक पाच किती मिनट झाले अठ्ठा एकोणतीस मिनटं क्रम पूर्ण करा जो की क्रम दिलेला नाही क्वेश्चन मी तयार करू एक नज तयार करण्यापेक्षा हे बरं आपलं क्वेश्चन नंबर सहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा ओके okay? सोळा लिटर आहे म्हणजे हे चार चारशाचे ग्रुप पाडा एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार ओके okay? चला आहे तुम्हाला मगासारखी एक सिरीज ए बी बी ए बी बी ए बी बी ए ए बी बी ए ओके हे क्वेश्चन मार्क होता इथं काहीच नाही असंच आहे ते काय तुमचा आन्सर आला सिरीज कोणती आहे ए बी बी ए ही सिरीज आहे तुमची ए बी बी ए शिकवली तुम्हाला ही सिरीज मी तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्याच्या सगळ्याच मी सिरीज शिक सिरीज सिरीज शिकवल्या आहे ओके म्हणजे सिरीज सिरीजचे तुम्हाला प्रकार सांगितले की कोणकोणत्या प्रकारच्या सिरीज तुम्हाला विचारण्यात येते कोणकोणत्या सिरीज तुम्हाला कशा कशा प्रकारच्या सिरीज फाईंड करावं लागते शोधावं लागते त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवल्या आहे तुमचा आन्सर काय आहे तर बी ए ए बी बी ए बी ठीक आहे हे तुमचा आन्सर आला हे सिरीज आहे ते हे हे सिरीज आहे ते ठीक आहे सिरीज आहे आणि तुमचा आन्सर आहे बी ए ए बी इज युअर राईट आन्सर ओके तुम्हाला मित्रांनो प्रत्येक सिरीज मी तुम्हाला शिकवल्या कोणकोणत्या सिरीज सिरीज बनतात त्याच्यामध्ये कशा कशा प्रकारच्या सिरीज बनतात त्या सगळ्या सिरीज मी तुम्हाला इथे शिकवलेल्या आहे ओके त्यामुळे इथे आपल्याला काही तेवढं जळ जात नाही फक्त एवढंच खरं का हे थोडा हार्ड म्हणू शकता एकदम काही हार्ड नाही छोटं चॅप्टर आहे परंतु प्रॅक्टिस थोडी इथे जास्त करा लागते प्रॅक्टिस जिथे थोडीशी जास्त करावी लागते बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कव्हर करून घेऊ ओके इथं आपण थांबून जाऊ कारण की आपला इथे टाईम झालेला आहे थँक्यू पुन्हा चेद पुन्हा पुन्हा एकदा सांगतो ज्यांना कुणाला आउट ऑफ मॅथ बॅच जॉईन करायची असेल त्यांनी निश्चितच माझी बॅच जॉईन करू शकता ज्यांना कुणाला माझ्याकडून इंग्लिश सॉरी गणित शिकायचं असेल त्यांनी निश्चितच ॲपवर जाऊन बॅच जॉई जो, जॉईन करू शकता अतिशय नामात्र फी ठेवली आहे जेवढी कमी होईल तेवढी कमी फीस ठेवण्याचा मी प्रयत्न केला आहे ओके थँक्यू